हा त्यांचा आवडता खेळ आहे. काही काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय, पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही. तूर्त जो विलंब लावला जातोय आतमध्ये गेल्यानंतर, तुमचं नाव काय, तुमच्या भावाचं नाव काय, अरे दिलंय ना निवडणूक आयडी, ते दिलेलं आहे, मग फोन आत नेऊ नका. मग तुम्ही मतदान करा जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे ना की काय काय घेऊन यायला पाहिजे, मोबाईल आणू नका, अमुक करू नका, फक्त बसल्या जागी तुम्ही बाजीरावपणा कशाला करते. बरं ठीक आहे, फोन आणूनही जरी सांगितलं असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार. आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे. निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर वाव आहे. होय, पण मग तिकडे काय करायचं मग, कारण आता तुम्ही मलबार हिल हा जो उल्लेख केला अशा अनेक वस्त्या मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चाललंय. आणि जिथे आमचा टक्का आहे मी तो उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं पडत आहेत तिथे हा विलंब लावला जातोय. त्याच्यामुळे मी परत सांगतो की अशी मतदान केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेल्या निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी बसलेत त्यांची नावं आणा, उद्या ती बूथ आणि त्यांची नावं मी प्रेसमध्ये जाहीर करेन आणि त्याचबरोबरीने त्यांच्याबद्दल जिथे तक्रार करायची अगदी कोर्टात सुद्धा आपण जाऊ. ते सोडा, ते जाऊ रे, तो फालतू पण आता बस झाला त्यांचा, ते घरी जायची वेळ झाली. आजच्या मतदानावर बोलू, ते जाऊ द्या. आता माझा हाच मुद्दा आहे की जो विलंब लावला जातोय, चाहे तो मैं हिंदी में भी बात करता हूं, सुबह से मैं देखते आ रहा हूं कि कई जगह पर मतदाता भारी संख्या से वोट देने के लिए उतरे हुए हैं, लेकिन असुविधा के कारण उनको वापस जाना पड़ रहा है, साथ ही साथ उनको अंदर देर लगाई जा रही है. क्यों? ताकि वो वोट ना करें. तो मैं सारे मतदाताओं को एक रिक्वेस्ट करता हूं, विनती करता हूं कि चाहे सुबह के 5 भी बज जाए, लेकिन आज जब तक समय दिया हुआ है उसके पहले आप मतदान केंद्र में जाइए. अगर सुबह कुछ भी असुविधा के कारण आप घर लौटे हो तो वापस जाइए, और कल सुबह 5 भी बज जाए, 6 भी बज जाए, कोई भी वहां से हिलेगा नहीं. आपको वोट करने का अधिकार है और आप वोट देने के बिना वो जो केंद्र है वो बंद नहीं हो सकता. और सारे लोगों को मैं ये कहता हूं कि जहां जहां ये असुविधा है, जहां पर ये जानबूझकर देर लगाई जा रही है, वहां का उस केंद्र का नाम और वहां अंदर जो इलेक्शन कमीशन के लोग बैठे हुए हैं उनका नाम हमें अगर बता दे तो हम अदालत में भी जाएंगे और साथ ही साथ कल प्रेस में वो लिस्ट हम जाहिर करेंगे. उत्तर जी, आपको इस पूरे मामले में कहीं राजनीतिक साजिश दिखाई दे रही है? हाँ, दिखाई तो दे ही रही ना, खुलेआम दिखाई दे रही है कि ऐसे सिलेक्टेड बस्तियां क्यों, जैसे आपने अभी कहा कि वहां तो जोरदार वोटिंग चल रहा है, तो वोटर्स तो उतरे हुए हैं, फिर आप मैसेज क्यों भेज रहे हैं? एक बार, दो बार, तीन बार, पांच बार. पीने की पानी की सुविधा नहीं है, धूप कितनी तेज धूप है तो भी, अभी तो शाम होने आ गई है, लेकिन सुबह से मैं देखते आ रहा हूं कुछ सीनियर सिटीजन है उनको भी काफी तकलीफ हुई है, तो ये अच्छी बात नहीं है. मतलब, और हम तो इनको छोड़ने वाले नहीं है. मतलब जहां आपका गढ़ है.